नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवणार आहे हरेभरे ट्रायंगल्स. त्यासाठी मी साहित्य काय काय घेतलं आहे बघा. पालक घेतला आहे, ओवा घेतला आहे, गव्हाचं पीठ आहे, हा मैदा आहे, मीठ घेतलेलं आहे आणि तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे. पोरांच्यासाठी खूप छान ही रेसिपी आहे. बघू आमच्या घरातल्या मुलांना आवडते की नाही. लास्टपर्यंत व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी हा पालक घेतलेला आहे, स्वच्छ धुवून सुकून घेतलेला आहे. हा मिक्सरमधून पेस्ट करून घेते त्याची. सगळ्यात अगोदर पीठ मळून घेते. हा मैदा आहे, हे गव्हाचं पीठ, हा ओवा आहे, सभी प्रमाणे मीठ टाकते, व्यवस्थित मिक्स करून घेते. मस्तपैकी असा गोळा करून घेतलेला आहे. याला 10 मिनिटं मी भिजायला ठेवते म्हणजे आटा थोडासा फुगेल. दहा मिनिटं झालेले आहेत तर असा एक छोटासा चपातीचा गोळा करून घेतो. त्याप्रमाणे असा गोळा करून घ्यायचा आहे. इकडं पोलपाटणं घेतलेलं आहे. पोलपाटण्याच्या खालती थोडस पीठ ठेवते. हा गोळा आलटू पलटून घ्यायचा पिठामध्ये आणि याची पातळ चपाती लाटून घ्यायची आहे. मस्त अशी चपाती करून घेतलेली आहे. थोडीशी ओबड दोबड झालेली आहे. आपण अशी परातन ठेवणार आहे आणि टोकाच्या चाकूनच कट करायचं आहे. पिऊचा आवाज येत असेल तुम्हाला रडायचा. आपण अशा पट्ट्या करून घेणार आहे. कुणाकुणाची भूमिती चांगली होती त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. त्यांनी याचा बिना परातण्याचा वापर पण करून कट करू शकतात. दोन्ही साईडचा भाग मी कट करून टाकलेला आहे. तुम्हाला त्रिकोण कट करून दाखवते. अशा प्रकारे मी सगळे त्रिकोण कट करून घेते. मी मस्तपैकी असे ट्रायंगल सगळे कट करून घेतलेले आहे. खूप छान दिसतात आणि खायला तर सगळ्यात छान दिसत वाटतात. इकडे तेल गरम झालेलं आहे आणि आमचे ट्रायंगल त्याच्यामध्ये तळून घेते. हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर नवीनच व्हिडिओवर भेटू आपण. पिऊला ही रेसिपी आवडलेली आहे खूप. हातामध्ये पण घेतलेले आहे. पिऊ छान आहे, छान आहे. चला आवडलेली आहे रेसिपी खूपच.